कृषी समृद्धीची गुरु किल्ली। जिथे राबती हात तेथे हरी असं म्हटलं जातं। हेच शब्द खरे ठरतात तेही धरती सुजलाम सुफलाम करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा असतो त्या शेतकरी राजांसाठी। आणि ही शेतकरी महिला असेल तर कष्ट संयम या गुणांची शिदोरी तिच्या सोबत असतेच, त्यामुळे या गुणांच्या जोरावर ती यशाकडे वाटचाल करत राहते। अशाच एक यशस्वी महिला शेतकरी संगीता मालकर, अहमदनगर जिल्ह्यातल्या संगीताताई अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे। संगीताताईंची 3 एकराची वडिलोपार्जित शेती, भाजीपाल्यातलं नाविन्य शोधत असताना त्यासाठी कोबी फ्लॉवर यासारख्या भाज्यांची निवड केली गेली। आमची या ठिकाणी वडिलोपार्जित शेती आहे असं म्हटलं जातं की जिथे श्रमजीवीण आणतात तिथे ती शेती नक्कीच चांगल्या पद्धतीने सुजलाम सुफलाम होते आणि त्या जमिनीचे पांगही फेडले जातात। असंच आमची ही वडिलोपार्जित 3 एकर शेती। शेतीमध्ये बरेचसे प्रयोग आम्ही करीत आलेलो आहोत। सुरुवातीला पॉलीहाऊस आमचं 10 वर्ष होतं, जवळपास 10 ते 12 वर्ष पॉलीहाऊसमध्ये आम्ही सगळ्या प्रकारची फुलं फळं पिकवलीत। त्यानंतर आता पुन्हा आम्ही जी नवीन पिकं आहेत किंवा नवीन व्हरायटीज भाजीपाल्यामध्ये ज्या आलेल्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी निवडलेल्या आहेत, त्यामध्ये कोबी असेल फ्लावर असेल। तर तत्पूर्वी इतकी छान ही शेती आम्ही चांगल्या आधुनिक पद्धतीने पिकवतो आणि कोबी फ्लावर करण्यापूर्वी आम्ही ह्या जी जवळपास 3 एकर क्षेत्र आहे आणि 2 एकरची लागवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे। तत्पूर्वी जमिनीची डबल नांगरट आम्ही करून घेतलेली आहे। डबल नांगरट केल्यानंतर या ठिकाणी सरी पद्धतीने सरी पाडलेली आहे 1.5 फुटावरची। कोबी फ्लॉवरची लागवड आधुनिक पद्धतीने करण्याआधी माती परीक्षण ही महत्वाची गोष्ट संगीताताईंनी केली आणि नंतर त्याच्या अहवालानुसार योग्य त्या गोष्टी केल्या गेल्या। कोबी आणि फ्लॉवरच्या लागवडीपूर्वी जर आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करायची असेल तर माती परीक्षणाचा मुद्दा फार महत्वाचा आहे। तर आम्ही सुरुवातीला माती परीक्षण बाबळेश्वर या ठिकाणी पायरन्स जे केंद्र आहे त्या ठिकाणी शास्त्रज्ञांमार्फत आम्ही माती परीक्षण करून घेतलं आणि मग तो जो अहवाल आलेला होता त्या अहवालामध्ये कुठली कमतरता ह्या मातीमध्ये आहे किंवा कुठले मायक्रोन्युट्रियंट्स त्याच्यामध्ये पाहिजे ह्याच्यावर आम्ही अभ्यास केला आणि त्यानुसार RCF ची काही खतं, उज्ज्वला असेल युरिया असेल, ती खतं आम्ही वापरली। सगळी खतं सुरुवातीलाच आम्ही भरून घेतली शेत जमिनीमध्ये आणि त्यानंतर मग नांगरट वगैरे करून सरी पाडून या ठिकाणी फ्लावरची आणि कोबीची लागवड केलेली आहे। कोबीची लागवड करताना सुरुवातीला एक नमुना आणला गेला, नंतर मात्र घरीच रोपं तयार केली। सुरुवातीला आम्ही कोबीची सेमिनिस कंपनीचा सेंट व्हरायटी जी आहेत ती आम्ही सुरुवातीला आणलेली। साधारणतः एकरी 25 ते 30 पुड्या आम्हाला त्यासाठी लागत होत्या आणि ते पॅकेट आणल्यानंतर आम्ही रोपं जी आहेत ती घरीच तयार केली, कुठल्याही नर्सरीमधनं ती आणली नाही। आणि रोपं तयार करताना साधारणतः गादी वाफ्यावर ती रोपं आम्ही अगोदर तयार केली। गादी वाफ्यावर रोपं तयार केल्यानंतर ती रोपं जोपर्यंत तिकडे वाढत होती तत्पूर्वी इकडे सरी आम्ही तयार केली। सरी पाडल्यानंतर साधारणतः 21 दिवसानंतर रिप्लांटेशनसाठी कोबीची रोपं आलीत आणि मग 21 दिवसानंतर आम्ही फ्लो त्या ठिकाणी फ्लोनी पाणी दिलं आणि पाण्यामध्ये ह्या सर्व रोपांची लागवड करून घेतली। साधारणतः रोपं 21 ते 25 दिवसाची झाल्यानंतर आम्ही रिप्लांटेशन चालू केलं। रिप्लांटेशन झाल्यानंतर त्याच्यात जे अंतर आहे रोपांचं साधारणतः 1.5 बाय 1 हे अंतर आम्ही 2 रोपांमध्ये ठेवलेलं आहे आणि साधारण 1-10 दिवसानंतर आता थंडीचे दिवस आहे आणि त्यानंतर अगोदरही पाऊस भरपूर झाला त्यामुळे पाणी व्यवस्थापन थोडंसं पाणी कमीच द्यावं लागलं आणि सरीवरती ह्या रोपांची सर्व लागवड केली। त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी रोपं चांगली रोपल्यानंतर आपलं युरिया असेल किंवा सुफला असेल ही खतं आम्ही मुळातनं दिली आणि त्यामुळे जरा वाढीचं जी त्याची ग्रोथ होती ती चांगल्या प्रकारे झाली।
त्यानंतर सुरुवातीला थोडासा ऑक्टोबर हीटचा थोडा त्रास ह्या रोपांना जाणवला आणि त्यानंतर पाकळी वाढली आणि अळीचाही प्रादुर्भाव झालेला आम्हाला या ठिकाणी आढळला. त्यानंतर साधारणतः बायो 157 हे अळीसाठी औषध वापरलं, पण त्यानंतर आता गेल्या महिन्यापासून चांगली थंडी पडली त्यामुळे बराचसा अळीचा प्रादुर्भाव कमी झाला, पाकोळीही कमी झालेली आहे आणि अगदी नॅचरल पद्धतीने ही सर्व कोबी फ्लावरची पिकं वाढत आहे. संगीताताईंचा आदर्श समोर ठेवून शेती केली तर विषमुक्त आणि ताजं खाण्याचा आनंद आपल्याला नक्कीच मिळेल. माझ्या ज्या महिला शेतकरी आहेत, आता ज्याप्रमाणे मी या ठिकाणी कोबी फ्लावरची लागवड केलेली आहे, तर माझ्या महिला शेतकरी ज्या भगिनी आहेत त्यांना तर मी नक्कीच सांगेल की शेती साधारणतः आपल्याकडे सगळी पुरुष प्रधान संस्कृती आहे, पण सांगायला मला आनंद वाटतो की अगदी पूर्वीच्या काळापासून महिलाच ह्या शेती करत आलेल्या आहे. आणि जसं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण म्हणतो की घर संसारामध्ये महिला करते आणि ती जर शेती करायला लागली तर त्याच पद्धतीने ती शेती अगदी काळजीपूर्वक ती करू शकते जर तिला करण्याची संधी मिळाली तर. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. निरोगी जमीन आणि स्वच्छ पाणी यांचे मोल सोन्याहूनही अधिक आहे. शेततळे ज्याचे शेती हमखास पीक मिळे त्यांचे हाती. साफ सरडा बेडूक आहेत आपले मित्र त्यांच्या हातात सूत्र.